भाग्यश्री डोंगे, वीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. कामठी पशुवैद्यकीय रुग्णालयातील इमारतीत घाणीचे साम्राज्य, जनतेचे प्रश्न सोडवणाऱ्या प्रशासनाचेच प्रशासकीय इमारतीकडेच दुर्लक्ष. एकनाथ शिंदे यांच्या अडचणींमध्ये वाढ, मंत्रालयात सत्यनारायण पूजा करणे पडले महागात. आणि कर्जात बुडाल्याचे नाटक करत केला लुटण्याचा बनाव, 20 लाखाच्या चोरीचा पोलिसांनी लावला छडा, नोकरच निघाला चोर. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. जनतेचे प्रश्न सोडवणाऱ्या प्रशासनाचे प्रशासकीय इमारतीकडेच दुर्लक्ष. पशुवैद्यकीय रुग्णालय स्वतःच्या स्थितीवर अश्रू ढाळत असल्याची परिस्थिती दिसून येत आहे. या बिल्डिंग आणि परिसराकडे शासनाचे दुर्लक्ष असून इथे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. बघूया ही रिपोर्ट. जिल्ह्यातील उपनगर मानले जाणारे कामठी शहर या शहरात नागपूर जिल्ह्यातील तालुक्यांतील सर्वात मोठे पशुवैद्यकीय रुग्णालय आहे. या रुग्णालयाची इमारत व पटांगण मोठे आहे, तर हे रुग्णालय क श्रेणीमध्ये येत असून या रुग्णालयात क्लास 1 अधिकारी डॉक्टरांची नियुक्ती आहे. तर या रुग्णालयात डॉक्टर व कर्मचारी राहण्याची देखील सोय केली. मात्र या इमारतीला आपण बघितल्यानंतर जणू शहरातील डम्पिंग यार्ड बनले आहे. या इमारतीपुढे घाणीचे साम्राज्य आहे, तर डुकरांचा पूर्ण इमारतीत हैदोस आहे. तर येथील डॉक्टर अनेक वर्षांपासून अशाच परिस्थितीत येथे बसतात, ही खरी वास्तविकता आहे. 2016 आधी या इमारतींचे बांधकाम झाले, तर 2016 ही इमारत पशुवैद्यकीय रुग्णालयाला हस्तांतरित करण्यात आली. तर ही भव्य इमारत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे पशुवैद्यकीय रुग्णालय आहे. मात्र या इमारतीसाठी जिल्हाधिकारीपासून तर नगर प्रशासन व जिल्हा परिषद यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आले, तर काही अधिकारी या रुग्णालयाशी वास्तविकता बघितली, मात्र अद्याप या प्रशासकीय इमारतीकडे प्रशासनाचे लक्ष नाही, तर सामान्य नागरिकांचे प्रश्न कसे सुटतील हा खरा प्रश्न आहे. यहाँ पे आने के बाद में जो बेसिक है कि यहाँ पे बहुत गंदगी है, पेशेंट के बहुत प्रॉब्लम जाते हैं, गाड़ी लगाने के लिए जगह नहीं है, सुअर आते हैं, आरोग्य के प्रॉब्लम है, पानी जमा होता है, बारिश आने के बाद में कीचड़ होता है, बहुत सारे यहाँ पे प्रॉब्लम है. 2016 में हॉस्पिटल के निर्माण हुआ है. यहाँ के अधिकारियों ने आज तक बहुत सारा फॉलोअप किया है, लेकिन कोई उचित कार्रवाई हुई नहीं है, और ना ये कचरा डालना अब तक बंद हुआ है. बिल्डिंग की हालत जो है, पीछे के साइड में जर्जर हुई है. ये यहाँ पे एक पुरानी बिल्डिंग थी, वो अभी गिरा दिए है. वो गिराने के बाद में भी प्रॉब्लम सॉल्व नहीं हुआ है. दिन ब दिन जो कचरा है वो रस्ते पे डालना चालू हो गया है. प्रशासन को कुछ नहीं बोलना चाहेंगे, नगर परिषद नीति की तरफ ध्यान देके, ये डंपिंग यार्ड नहीं है और ये कचरा नहीं डालना चाहिए उन्होंने यहाँ पे, ये तुरंत बंद कर देना चाहिए. यहाँ पे आने वाले लोगों की समस्या तो दिखती है, आप लोग खुद देख सकते हो. प्रॉब्लम ये है सर कि मीन्स इतनी गंदगी है ना यहाँ पर. कुछ टाइम पहले 2016 में जब इनॉग्रेशन हुआ था तो बहुत अच्छा था ये. उसके बाद में यहाँ पे कचरा फेंकना, यहाँ के जो भी वार्ड मेंबर है उनने मतलब ध्यान नहीं देना, लोकल हमारी जो नगर परिषद है उन्होंने भी ध्यान नहीं दिया, वरना देते. वार्ड मेंबर का काम है यहाँ पे ध्यान देना, हॉस्पिटल में आके विजिट करना, पर ऐसा कुछ हो नहीं रहा है. ये सिर्फ और सिर्फ मीन्स दिखाते हैं कि यहाँ पे सब चीज़ अच्छी है, गवर्नमेंट की इतनी अच्छी लैंड मिली है, लोगों ने इसका अच्छा यूज़ करना चाहिए, कोऑपरेट करना चाहिए, पर ऐसा कुछ कोऑपरेशन किसी के लिए भी नहीं है. जनता वैसे ही मतलब परेशान है, जानवर भी परेशान है और जनता ही परेशान है. यही गंदगी अगर वार्ड मेंबर अपने अपने घर पे अगर गंदगी आप देखो, या फिर NMC के जो हेड है, नगर परिषद के जो हेड है, उनके घर पे अगर गंदगी अगर ऐसी जाएंगी तो वाकई में रह सकते हैं क्या. शासनाने शासनाच्या विरोधातच कार्य केल्याचे प्रकरण हे क्वचितच बघायला मिळते. लोकांच्या घराचे वीज कनेक्शन कापणाऱ्या महावितरण कार्यालयाच्या ऑफिसला टाळे ठोकल्याचे प्रकरण पुढे आले. बघूया काय आहे हे नेमकं प्रकरण. नगर परिषद हद्दीतील वीज वितरण कंपनी शहर व ग्रामीण कार्यालय शहरांमध्ये वास्तव्य आहे. या कार्यालयाच्या मागील 6 ते 7 वर्षापासून नगर परिषदेचा गृहकर पाणीकर भरण्यात आला नव्हता. नगर परिषद दिग्रस यांच्याकडून वीज वितरण कंपनीला वारंवार तोंडी व लेखी नोटीसद्वारे पाणीकर व गृहकर भरण्यासाठी वारंवार सांगत आले व पत्रव्यवहार सुद्धा याबाबत करण्यात आले. या बाबतीत उपविभागीय अभियंता राठोड वीज वितरण यांनी आकाशापोटी नगर परिषद दिग्रस व नगर परिषद हद्दीतील महत्त्वाच्या पॉईंट्सवरील वीज खंडित करण्यात आला होता. याबाबत वीज वितरण विभागाचे राठोड यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास साफ नकार दिला व तेथून पळ काढला. मुख्याधिकारी नगर परिषद दिग्रसचे सुधाकर राठोड यांनी आज 13,70,000 रुपयाचा भरणा वीज
वीज कार्यालयाकडे केला आहे व नगर परिषद दिग्रसचे सुद्धा वीज वितरण कार्यालयाकडे गृह व पाणी कराचे अंदाजे 3 लाख रुपये मागील 7 ते 8 वर्षापासून न भरल्यामुळे मुख्याधिकारी सुधाकर राठोड यांना नाईलाजास्तव वीज वितरण उपकार्यकारी अभियंता उपविभाग दिग्रस या कार्यालयाला व सहाय्यक कार्यालय शहर या कार्यालयाला शील लावण्यात आल्यामुळे आजपर्यंत वीज वितरण कंपनीने अनेक गोरगरिबांचे वीज कपात केली व अनेक गोरगरीब नागरिकांना अंधारात ठेवले। आज त्याच्यावर सुद्धा नामुष्की ओढवण्याची वेळ आली आहे। वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला मुख्य मुख्याधिकारी वीज वितरण कंपनीची नामुष्की सर्वत्र होत आहे। नगर परिषद दिग्रस नगर परिषद नगर परिषदकडे कार्यकारी अभियंता महावितरण या विभागाचे नगर परिषदकडे इलेक्ट्रिक आणि पाण्याचं जवळपास 13 लाख रुपये मागील 2 महिन्यापासून होते। सदर रक्कम ही रेग्युलर स्वरूपातली आहे, परंतु नगर परिषदने काल दिनांक 28 रोजी दिग्रस शहरातील 10-12 मुख्य पॉइंटचे त्यांनी विद्युत खंडित केले आणि ते आम्हाला माहीत पडलं की विद्युत खंडित केल्यानंतर त्यामुळे मी राठोड साहेबा जे कार्यकारी अभियंता इथले सहाय्यक कार्यकारी अभियंता किंवा कार्यकारी अभियंता राठोड साहेब आणि पुसतचे आडेसाहेब यांच्याशी संपर्क केला, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचं यामध्ये सहकार्य करण्याचं काम केलं नाही आणि त्यांनी सांगितले की बा तुम्ही जर बिल भरा जोपर्यंत भरणार नाही तोपर्यंत तुमचं हे सुरळीत होणार नाही। आवाजवी पावसामुळे वर्धा जिल्ह्यात पाण्याने थैमान घातले असून अनेक कुटुंब वस्त्या त्यामुळे पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसून येत आहे, पण या परिसरातील आमदार आणि खासदारांनी मात्र या सर्व काळात एकही भेट या परिसरांना दिली नसल्याने परिसरात त्याविषयी रोष निर्माण झालेला आहे। वर्धा जिल्ह्यातील सोनोरा ढोक येथे मागील 15 दिवसात 4 वेळा मोठे पूर आले, त्यामध्ये गावातील संपूर्ण जनजीवन अस्ताव्यस्त झाले। 400 लोक पुरामुळे बाधित झाले होते। घराची पडझड, अन्नधान्य साहित्यांची नासाडी, शेकडो हेक्टर शेतींचे नुकसान, अशा अनेक समस्यांना लोकांना सामोरे जावं लागलं। अनेक लोकांना दुसऱ्या गावात हलविण्यात आले होते। अशा नाजूक परिस्थितीत सर्वांना आशा होती की आपले आमदार व खासदार साहेब गावात दौरा करून नुकसानीचा आढावा घेतील व लोकांना धीर देतील, परंतु कुणीही गावापर्यंत पोहोचलं नाही किंवा एकही स्टेटमेंटमध्ये सोनोरा गावाबाबत उल्लेख केला गेला नाही। माननीय उपमुख्यमंत्री वर्धा दौऱ्यावर असताना खासदार साहेब व देवळी तालुक्यातील आमदार साहेब दोघेही दौऱ्यात उपमुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित होते, परंतु दौऱ्यातून सोनोरा गावचं नाव वगळण्यात आलं। सोनोरा वासियांसोबत दुजाभाव करण्यात आला असं आता सर्व गावकऱ्यांचं म्हणणं आहे, कारण एकदा नव्हे तर 4 वेळा पूर आला होता। थोडेफार नाही तर 400 लोक पुरामुळे बाधित होते। सर्वांना त्वरित आर्थिक व मानसिक आधाराची गरज होती। गावच्या अशा नाजूक परिस्थितीत लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा करणार नाही तर कुणाकडून करणार? गावातील आमदार व खासदार साहेबांचं समर्थक सुद्धा त्यांच्यावर नाराज असल्याचे चित्र गावातून दिसून येत आहे। दिवस सर्वांचे येतात, आज सोनोरा वासियांवर नाजूक वेळ आहे। उद्या हेच लोकप्रतिनिधी सोनोरा वासियांच्या दारात उभे असतील तेव्हा सर्वांचा पद्धतशीरपणे हिशोब केला जाईल अशी चर्चा सध्या गावात सुरू आहे। आमच्या गावामध्ये पूर येऊन राहिला 10-12 दिवस झाले आहे। आम्हाला राहले जागा नाही आहे। वर्ध्याले मुख्यमंत्री आले होते, आमच्या गावात काय नाही आले बा। मग आम्ही का पाप केलं का बा? आमच्या गावातले लोक आहे ना आम्ही बिमी, आम्हाला राहले जागा नाही आहे, घर नाही आहे, जेवाले पुन्हा नाही आहे। तुम्ही सगळ्याच्या गावाला जाताना आमच्या गावाला का नाही बा? आमच्या गावामध्ये का खूप पाप केलं आहे का? 10-12 दिवस झाले पाणी नाही, आम्हाला राहले जागा नाही आहे। मग याचं का करायचं बा आम्ही? मग तुम्ही कसे येता बा? तुमचे कामं असले तर तुम्ही लोक आमच्या गावामध्ये येऊ शकता ना? आता का नाही येत बा? सगळ्या गावा इकडे तुम्ही जाऊ शकता ना? आमच्या इथं का नाही येत बा तुम्ही? 15 दिवस झाले, 15 दिवसात 3 पूर गेले। पूर्ण वावर इथं वाहून चाललं, काही पराठी नाही, काही नाही। आमदार रणजित कांबळे झोपून आहे, खासदार रामदास तडस हे पण झोपून आहे का काय आहे का? सगळ्याला दिलासा होता, वाटलं का दिलासा देईन येईन भेटेल, अजूनही आले नाही। 200-400 घराची वस्ती इथं पाण्याखाली आहे। काय प्रशासन झोपलाय का काय का काही समजत नाही बा। काही साधे प्रशासनाले आदेश नाही, काही नाही, प्रशासकीय माणसं नाही इथं, काहीच नाही आहे। सोनोरा ढोक येथे मागील 15 दिवसात 3 महापूर येऊन गेले। अशा परिस्थितीत गावात अन्नधान्य साहित्य व शेकडो हेक्टर शेतींचं फार नुकसान झालं।
अशा परिस्थितीमध्ये सर्वांना अपेक्षा होती की किमान खासदार किंवा आमदार साहेब तरी गावात येऊन बघून जातील, परंतु एवढ्या दिवसानंतर अजूनपर्यंत एकानेही गावात येऊन दौरा केला नाही किंवा नुकसान भरपाईसाठी कुणीही अजूनपर्यंत प्रयत्न केलेला नाही. मराठी सोयाबीन होती वावरात, ती बंदी पुरानं चालली गेली, पाले कुणीच नाही आला, आता नुकसान भरपाई कोण देईन याची होती. बंदी पुरं गेले वावरा इथून, काहीच पिकं होणार नाही. आता हे कसं करायचं? पटवारींची पण कुणी पाले नाही आलं, काही नाही आलं, रोज पुरं चालले वावरा इथून, काही नुकसान भरपाई कोण देईन आता आम्हाला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. ठाण्यातील एका सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाणे न्यायालयात याचिका दाखल केली आहे. एकनाथ शिंदे यांनी 7 जुलै रोजी मंत्रालयातील मुख्यमंत्री दालनात केलेल्या सत्यनारायण पूजा करून कारभाराला सुरुवात केली होती. मात्र ही सत्यनारायण पूजा करणे एकनाथ शिंदे यांना महागत पडणार आहे. मंत्रालयातील आपल्या दालनात सत्यनारायणची पूजा केल्याप्रकरणी अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम होत असल्याचे सांगत बांधवी कलम 406 प्रमाणे ठाणे न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड पुकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करत पुन्हा सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी 30 जून रोजी राजभवनात मुख्यमंत्री पदाची शपथविधी पार पडली. या शपथविधीनंतर आपण स्थापित केलेली सत्ता सुरळीत सुरू राहावी यासाठी 7 जुलै रोजी मंत्रालयाच्या दालनात सत्यनारायण पूजा करून कारभाराला सुरुवात केली होती. या सत्यनारायण पूजेचा विरोध दर्शवत ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते धनाजी सुरसे यांनी ठाणे न्यायालयात बांधवी कलम 406 प्रमाणे ठाणे न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. येत्या 1 ऑगस्ट रोजी या याचिकेवर पहिली सुनावणी होणार आहे. या प्रकरणी ठाणे न्यायालयातून न्याय न मिळाल्यास मुंबई सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा धनाजी सुरोसे यांनी दिला आहे. माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मंत्रालयामध्ये महाराष्ट्र राज्याचा कारभार पाहण्यास सुरुवातीला सत्यनारायण पूजा घातलेली आहे. या पूजेला आमचा आक्षेप आहे, कारण भारत देशाचा तसेच महाराष्ट्र राज्याचा कारभार हा भारतीय राज्यघटनेनुसार चालत असतो आणि या भारतीय राज्यघटनेचं अवमान करण्याचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. यामुळे त्यांच्या विरोधात याचिका दाखल केलेली आहे ठाणे कोर्टात. त्यांच्या विरोधात एकच पोलीस स्टेशनला आम्ही 13 तारखेला तक्रार केली होती 13 जुलैला, परंतु ती तक्रारीची काही दखल घेतली नाही. त्या उद्देशाने आम्ही 22 जुलै रोजी कोर्टामध्ये दाखल केलं, परंतु त्याच्यावरही न्यायदंडाधिकारी जज पाल मॅडम यांनी आक्षेप घेतलेला आणि त्याला 33 पानाची जजमेंट जोडून ती साधारणतः आम्हाला 27 तारखेला तारीख पडली आणि त्याच्या लगेच 1 ऑगस्टला त्याच्यावर आदेश करणार असं आम्हाला त्यांच्या माध्यमातून मेसेज आलेला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील झाडगाव आणि मारेगाव तालुक्यातील दापोरा येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. दरम्यान अजित पवार यांनी लक्ष्मण बाबोटे यांच्या शेतात पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधला. आम्ही सभागृहात नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करणार असून सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ह्या दोनच लोकांचं सरकार आहे. खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळावा यासाठी आवाज उठवणार असल्याचे आश्वासनही पवार यांनी दिले. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.
विश्रांतीनंतर आपलं स्वागत. मानवी जीवनात जंगलाचे अनन्य साधारण महत्व असून जल, जंगल, जमीन हे नैसर्गिक घटक आपल्याला मुबलक प्रमाणात मिळाले आहे. तसेच निसर्गाच्या चक्रात वाघ, सिंह व वन्यजीव यांचे सुद्धा प्रमुख स्थान आहे. निसर्गाचे संतुलन राखून आपल्याला विकासाच्या क्षेत्रात भरारी घ्यायची आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक जीवन पद्धतीचा अवलंब करून पायाभूत विकासासाठी केंद्र सरकार काम करत आहे, असे मत केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी व्यक्त केलं आहे. राष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त वन अकादमी चंद्रपूर येथे आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी केंद्रीय पर्यावरण वन आणि वातावरणीय बदल विभागाचे राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे, आमदार किशोर जोरगेवार, राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाचे सचिव तथा अतिरिक्त महानिदेशक एस पी यादव, अतिरिक्त महासंचालक विभाग रंजन, महाराष्ट्राचे वनबल प्रमुख डॉक्टर वाय एल पी राव, महाराष्ट्राचे मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, अमित मलिक आदी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार विकास, विज्ञान, व्याघ्र सुरक्षा, आदिवासींचे संरक्षण, अनुकूल वातावरण निर्मिती, जैवविविधता संरक्षण, जलवायू वाढवण्यासाठी उपाययोजना तसेच स्थानिकांना घेऊन वनांचे आणि पर्यावरणाचे संरक्षण या क्षेत्रात भरीव काम करीत आहे, असे सांगून केंद्रीय मंत्री श्री भूपेंद्र यादव म्हणाले, जगातील 75% वाघ भारतात सुरक्षित आहेत. देशात सद्यस्थितीत 52 व्याघ्र संरक्षण प्रकल्प असून यापैकी 17 प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त आहे. याचे श्रेय वन विभागासोबतच जंगलालगत राहणाऱ्या लोकांना सुद्धा आहे. पर्यावरण बदलाच्या संदर्भात नवीन संशोधन आणि संकल्पना घेऊन आपल्याला वन क्षेत्रांचे संरक्षण करायचे आहे. केंद्र सरकारतर्फे वन्यजीव संरक्षण कायदा, जैवविविधता कायदा, वनहक्क कायदा याबाबत मोठे काम होत आहे. भारताची लोकसंख्या जगाच्या तुलनेत जवळपास 17% असून आपल्या देशात कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण 4% आहे, तर आपल्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या देशाचे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण 60% जवळपास आहे. दरवर्षी 29 जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा करण्यात यावा. वाघ हा पर्यावरणाचे संरक्षण करीत असून त्यामुळेच आपले जंगल सुरक्षित आहे. 2010 वाघाची जेवढी संख्या होती ती 2022 पर्यंत दुप्पट झाली पाहिजे असे उद्दिष्ट ठरवण्यात आले होते. मात्र हे उद्दिष्ट भारताने 2018 पूर्ण केले. भारत, नेपाळ, भूटान, रशिया या देशात वाघाची संख्या सातत्याने वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी केले, संचालन श्वेता शिलगावकर यांनी, तर आभार अमित मलिक यांनी मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला परेड संचालन तर सांगता राष्ट्रगीताने झाले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधीक्षक अरविंद सावळे, चंद्रपूर वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण लोणकर, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर, बफरचे उपसंचालक जी गुरुप्रसाद, ब्रह्मपुरी विभागाचे उपवनसंरक्षक जितेश मल्होत्रा यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते. भर दुपारी तिघांनी युवकांकडून 20 लाख रुपये असलेली बॅग हिसकावण्याची घटना गुरुवारी चिखली उड्डाणपुलावर घडल्याची माहिती समोर आली होती. मात्र या प्रकरणी कर्जात बुडाल्या असल्याने खुद्द नोकरानेच पैसे चोरल्याचा बनाव केल्याची माहिती समोर आली आहे. युनिट 5 पोलीस निरीक्षक महेश साळुंके यांच्या पथकाने युवकाला अटक करीत यशोदानगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. जरी पटक्यात राहणारे मोहन साजवानी या मिरची व्यावसायिकाकडे सिद्धार्थ पुरुषोत्तम रामटेके काम करतो. बुधवारी त्याने मालकाकडून 20 लाख रुपये घेतले. ते कळमना येथील व्यापाऱ्याकडे नेण्यासाठी आपल्या ॲक्टिवावरून यशोधरानगर पोलीस ठाण्यांतर्गत चिखली उड्डाणपूल परिसरात 3 वाजताच्या सुमारास जात असताना अचानक पाऊस येत असल्याने रेनकोट घालण्यासाठी थांबला. तेव्हाच अचानक 3 युवकांनी त्याच्या डोक्यावर वार केला. हेल्मेट असल्याने तो दचकला. या दरम्यान तिघेही समोर ठेवलेली बॅग हिसकावून पळून गेले. दरम्यान या प्रकाराची माहिती त्याने मालक मोहन साजवानी यांना दिली. त्यांनी यशोधरा नगर ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान या प्रकरणाचा तपास करीत असताना गुन्हे शाखेच्या पथकाला युवकावर संशय आला. त्यांनी सिद्धार्थला ताब्यात घेत त्याची विचारणा केली असता त्यानेच पैशाच्या गरजेपोटी बॅग लुटल्याचा बनाव केल्याची कबुली दिली. दरम्यान पथकाने त्याला अटक करीत पैसेही ताब्यात घेतले. यावेळी त्याला यशोधरा नगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. सिद्धार्थचे रमणा मारुती परिसरात इलेक्ट्रिकचे दुकान आहे. मात्र पहिल्या आणि दुसऱ्या टाळेबंदीमुळे त्याचे दुकान बंद झाल्याने तो कर्जबाजारी झाला. दरम्यान त्याने ज्यांना सामान दिले त्यांचाही मृत्यू झाल्याने थकीत रक्कम बुडाली. त्यातून तो बऱ्याच प्रमाणात कर्जात बुडाला. त्यामुळे त्याला पैशांची चणचण भासू लागली. यामुळे त्याने ही योजना तयार करीत स्वतःला 3 युवकांनी लुटल्याचा बनाव करीत 20 लाख रुपये मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याबाबत कुठलेही CCTV कॅमेऱ्याचे फुटेज नसल्याने तो गुन्हे शाखेच्या तपासात अडकलाय. हा हे परसों की बात आहे. तो परसों एक यशोधरा नगर में गुन्हा दाखिल हुआ. गुन्हे की हकीकत ऐसी थी कि सिद्धार्थ पुरुषोत्तम रामटेके एक युवक है. ये इसके मालिक के यहाँ से 20 लाख रुपये लेके
निकला और जैसे ही कलमना के ब्रिज पर चढ़ा तो बारिश चालू होने की वजह से रेनकोट पहनने के लिए रुका, तो पीछे से कोई बाइक पे लड़के आए और उसके सर पे कुछ चीज़ से मार के उसकी बैग छीन के लेके गए 20 लाख रुपए के। ऐसा उसमें मैटर था, तो हमने यूनिट 5 ने वो मैटर का पैरेलल इन्वेस्टिगेशन चालू किया। जहाँ से निकला था वहाँ से सीसीटीवी फुटेज चेक करना चालू किया। सीसीटीवी फुटेज में वो बैग लेके निकला है, शुरुआत में शॉप नंबर 50 से वो सच था, लेकिन बाद में जैसे हम फॉलोअप करते गए तो वो HB टाउन तरफ उसका जाने का ट्रैक मिला, तो वो वहाँ पे डाउट आया। फिर हमने उसको विश्वास में लेके उसका मोबाइल चेक किया, तो मोबाइल में उसके मालिक ने GPS लगाया था, तो वो GPS ट्रैक में भी वो ब्रिज पे चढ़ा ही नहीं था। तो हमारा हमको पक्का यकीन हो गया कि ये झूठ बोल रहा है, ये जो कहानी बताया उसने ये झूठ है। फिर उसको थरली इन्वेस्टिगेशन करने के बाद में उसने सब सच सच बताया कि कोरोना में उसका काफ़ी नुकसान हो गया, जो इलेक्ट्रिक शॉप चलाता है रमना मारुति तरफ, तो कर्ज बाजारी हो गया था। वो कर्जा चुकाने के लिए वेब सीरीज देख के फिर वो क्राइम वीडियो से इंस्पायर होके उसने ये घटने को अंजाम दिया था, लेकिन हमने उसका भंडाफोड़ किया है, 20 लाख रुपए पूरा रिकवर किया है। खासदार नवनीत राणा यांच्या जीवताला धोका असल्याचे पत्र मिळाल्याने खळबळ उडाली आहे। खासदार नवनीत राणा यांचा हितचिंतक असणाऱ्या मुस्लिम व्यक्तीने याबाबत खासदारांना पत्र पाठवून माहिती दिली। मी आपल्या शहरातील सर्वसामान्य व्यक्ती आहे, आपण माझ्या वडिलांची कोरोना काळात मदत केली होती, काही लोक आपला पाठलाग करत असल्याची माहिती असून आपण सांभाळून राहावे असे या पत्रात नमूद आहे। अमरावती शहरात राजस्थानच्या सीमेवरून काही संशयित व्यक्ती आले आहेत, हे लोक तुमच्या घरी येऊन गेल्याचा उल्लेख देखील या पत्रात केला आहे। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जीवाला धोका असल्यासंदर्भात निनावी पत्र आज त्यांच्या शंकरनगर स्थित निवासस्थानी प्राप्त झाले। या संदर्भात युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे। आई वडिलांचा विरोध जुगारून 6 महिन्यापूर्वी एका तरुणीने नोंदणी विवाह केला होता, मात्र गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी मध्यस्थी करून साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पाडणार होते, पण तेव्हाच मुलीकडील मंडळींनी मुलाकडील मंडळींना लग्न समारंभात मारहाण केली, तसेच मुलीला घेऊन गेले। अंजनगाव तालुक्यातील सातेगाव येथील हा फिल्म स्टाईल धुमधडाका घडला, मात्र मोठ्या नाट्यांतरानंतर संपूर्ण प्रकारांचा शेवट मात्र गोड झालाय। मलकापूर येथील एका घरी मिस्त्री काम करणाऱ्या तरुणाचे 19 वर्षीय मुलीसोबत सूत जुळले। जानेवारी महिन्यात त्यांनी 7 जेंगे 7 मरेंगेच्या आणाभाका खात नोंदणी पद्धतीने विवाह केला, परंतु 6 महिन्यानंतर त्यांनी घरातून पळून जाऊन सोबत राहण्याचा निर्णय घेत 22 जुलैला सुरत येथे नातेवाईकांच्या घरी राहायला गेले। याबाबतचे वृत्त वारासारखे दोन्ही गावात पसरले। दोन्ही गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी दोघांच्याही आईवडिलांची समजूत काढून विवाह लावून देण्याचं ठरवलं। त्याप्रमाणे 27 जुलैला सातेगाव येथे 100 लोकांच्या उपस्थितीत विवाह पार पडला, मात्र मनात असलेली खदखद मुलीकडील मंडळींना आवरली नाही। शुल्लक कारणावरून त्यांनी नवरदेवासह पाहुणे मंडळींना मारहाण करणे सुरू केले। त्यातच नवरी मुलीला तिच्या नातेवाईकांनी गाडीत घालून लग्न मंडपातून ते पसार झाले। ही घटना रहिमापूर पोलिसांना कळताच त्यांनी तात्काळ मुलीला परत आणण्याच्या हालचाली सुरू केल्या। तोपर्यंत रहिमापूर पोलीस ठाण्यात दोन्हीकडील नागरिक तक्रार देण्यास गेले, त्यात मुलगी अमरावती येथे पोलीस अधीक्षक कार्यालयात असल्याची बातमी आली। अन नवरदेवाच्या चेहऱ्यावर हास्य आले। रात्री मुलीला अमरावतीवरून रहिमापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले। दोन्हीकडील तक्रारी मागे घेण्यात आल्या, मुलीला मुलाच्या ताब्यात देण्यात आलं। पोलिसांची या कामात चांगलीच मदत झाली। फिल्मी स्टाईल घडलेल्या घटनेचा शेवटही गोड झाल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे। तर VKB मराठी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच। उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत, तोपर्यंत बघत रहा VKB न्यूज। नमस्कार।